श्री स्वामी चरित्र अध्याय एकविसावा एकविंशोध्याय श्री गणेशाय नमः। निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत। करोनी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज। आता कळसाध्याय एकविसावा, कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे। संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागोनी तत्वता, गेले सवस्थानी यतिराज। शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी। षटचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी तेधवा। जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णीला न जाय। अक्कलकोटींचे जनसमस्त दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा। असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरले जडमूढाला, तो महिमा कोण वर्णी। कोकणांत समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म झाला माझा झालासे। श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे। तेथेंची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपसली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहान असा, आबालवृद्धा समजे असा, लघुग्रंथ रचिला हा, प्रथमाध्यायी मंगलचरण, कार्यसिद्ध यर्थ देवता स्तवन, आधार स्वामीचरित्रास कोण, हेची कथन केलेसे, श्रीगुरु कर्दळीवनातून आले, स्वामीरूपे प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी, तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णीला तृतीयाध्यायी निश्चये। स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यांसी, पाचव्यांत ते कथा, यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले, शंकरनामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यांत ते कथा, खर्चोनीय द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यांत केलेसे, चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले देश 10माध्यायात, ते ऐकता पुणीत, श्रोते होती सत्यची, 11वा आणि 12वा, तैसाची अध्याय 13वा, बाळापाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला, भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, 17 भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे ग्रहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामीसुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजनछंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात, सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्यांची केले वर्णन, 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामीचरित्र, शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे, स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या,
अंगी सर्वदा विनय वसो, वृताभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्तश्रेष्ठा लागुनी। ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यांसी रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था। मी केवळ मतिमंद, परीभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा। दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवनी, ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखी ठेवी दयाळा। आता ज्ञानी वाचक असती, त्यांस करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करू नेनेची। परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबगन मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी। जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा, अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराणपुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी। जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विधिताता कमलवदना, हृदय कमली वसावे। मच्छकुर्म वराह जान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू। स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन, घाला आला घेऊन विष्णुकवी। आपुल्या कंठी तत्काळ, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पण मस्तु, शुभम भवतु।